तुमच्यासमोर पोलीस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम मांडणार आहे. तो खालील प्रमाणे नवीन विद्यार्थी MPSC मध्ये जर उतरत असतील तर त्यांनी हा अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करावा. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप खालील प्रमाणे असतं. सामान्य क्षमता चाचणी प्रश्न निघाले 100 असतात, गुण असतात 100, दर्जा पदवी, माध्यम मराठी व इंग्रजी, परीक्षेचा कालावधी असतो 1 तासाचा, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप असतं वस्तुनिष्ठ. तर आपण अभ्यासक्रम पाहणार आहोत. सामान्य क्षमता चाचणी या विषयामध्ये खालील घटक उपघटकाचा समावेश असेल. 1 म्हणजे चालू घडामोडी तसेच भारतातील जागतिक तसेच भारतातील नागरिक शास्त्र, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन प्रशासन, ग्राम व्यवस्थापन प्रशासन. 3 आधुनिक भारताचा इतिहास, विशेष महाराष्ट्राचा इतिहास. 4 भूगोल, महाराष्ट्राचा भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी. सामान्य विज्ञान, त्यामध्ये भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. आणि 7 बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित. तर हा झाला मित्रांनो पोलीस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा योजना अभ्यासक्रम. तर आपण आता दुसरा अभ्यासक्रम पाहणार आहोत. आपण या ठिकाणी डिग्री कर निरीक्षक पूर्वपरीक्षा योजना अभ्यासक्रम पाहणार आहोत. याचं सुद्धा मित्रांनो तसंच असतं. प्रश्न 100 पदवीचा दर्जा असतो, मराठी व इंग्रजी 1 तास आणि वस्तुनिष्ठ. तर खालीलप्रमाणेच अभ्यास असतो. चालू घडामोडी तसेच भारतातील जागतिक तसेच भारतातील नागरिक शास्त्र, आधुनिक भारताचा इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, पोलीस उपनिरीक्षक आणि विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षा यांचा अभ्यासक्रम सरासरी पूर्णपणे सारखाच असतो. या ठिकाणी आपण पाहणार आहोत सहाय्यक पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम योजना अभ्यासक्रम. शंभर प्रश्न असतात, 100 गुण असतात, पदवीचा दर्जा असतो, मराठी व इंग्रजी 1 तासाचा पेपर असतो. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत की सामान्य क्षमता खालील विषयांचा समावेश होतो. चालू घडामोडी, जागतिक तसेच भारतातील नागरिक शास्त्र, नागरिक शास्त्र भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन प्रशासन, ग्राम व्यवस्थापन, आधुनिक भारताचा विशेष महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, नंतर अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान. सरासरी आपण पाहत आहोत की पूर्वपरीक्षेचा सर्वच परीक्षांचा अभ्यासक्रम सरासरी सारखाच आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना या परीक्षा एकत्र देता येऊ शकतात. मित्रांनो तुमच्यासाठी मी असेच अभ्यासक्रम आणि नोट्स घेऊन येईल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.